देशात लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसत आहे. येत्या 13 तारखेला महाराष्ट्रातील बीड लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, RPI, RASP आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे या निवडणूक लढवत आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल परिसरात बीड लोकसभा मतदारसंघातील नागरिक वास्तव्यास आहेत आणि याचसाठी बीडवासियांचा कळंबोली येथे पंकजा मुंडे यांच्या समर्थनासाठी मेळाव्याचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे आणि पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला. यावेळी बीड लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रीतम मुंडे यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. आज आपण साध्या घोषणा देतो, तुमची सगळ्यांची लाडकी घोषणा आहे, मुंडे साहेबांचा बालेकिल्ला बीड जिल्हा. ही घोषणा जेव्हा तुम्ही देता तेव्हा बीड जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला त्याचा अभिमान वाटला पाहिजे, कारण मुंडे साहेबांनी आपल्या जिल्ह्याचं नाव हे देशाच्या नकाशावर उंचावर नेऊन ठेवलेलं आहे. मग हे ही घोषणा जर कोणाला प्रेरणा धरणारी देणारी ठरते तर ती दुसऱ्या कोणाच्या पोटात दुखणारी का ठरावी? आणि ह्याचं कारण काय आहे? ठरवून विरोध करायचा म्हणून करायचाच असेल तर काही कारणं शोधता येतात. म्हणजे अगदी की मी स्टेजच्या उजव्या बाजूवरून चढलो आणि ताईंचं तोंड डाव्याच बाजूला होतं, एवढं कारण नाही पुरतं लोकांना. पण अशा कारणांमध्येही निवडणूक आपल्याला घालवायची आहे का? आजची निवडणूक ही अतिशय महत्त्वाची आहे एका वेगळ्या गोष्टीसाठी. वेगळ्या गोष्टीसाठी मी हे म्हणते कारण विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक व्हायला हवी हा आमचा आग्रह आहे आणि आमचा प्रचारही विकासाला धरूनच आहे. 2014 ते 2019 काळामध्ये पंकजाताईंनी बीड जिल्ह्यामध्ये काय कामं केली ह्याची फक्त आम्ही उजळणी करतोय, कारण 19 ते 24 हा कार्यकाळ पंकजाताई राजकारणाच्या मुख्य प्रवाहात कुठल्या संवैधानिक पदावर नव्हत्या, पण जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाला असं वाटलं की माझं स्वतःचं काहीतरी नुकसान झालेलं आहे. ताईंना वाटलं नाही माझं नुकसान झालंय. जिल्ह्याने रोज ते 5 वर्ष आपलं काहीतरी हरवलंय या भावनेत ते 5 वर्ष काढलेले आहेत. आणि म्हणून आज जेव्हा पंकजाताईंची उमेदवारी घोषित झाली तेव्हा जिल्ह्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. हे केवळ सर्वसाधारण एखाद्या निवडणुकीचं मतदान नाही आहे. आज तुम्ही तीच माणसं आहात जी मुंडे साहेबांच्या संघर्षाच्या काळामध्ये साहेबांच्या सोबत राहिली. साहेबांच्या बरोबर जेव्हा कोणी नव्हतं तेव्हा डझनभर आमदार साहेबांच्या विरुद्ध प्रचार करत होते. जिल्ह्यामध्ये केवळ पंकजाताई एकट्या आमदार होत्या ज्या पिता म्हणून आणि नेता म्हणून मुंडे साहेबांना पावलोपावली साथ देत होत्या. त्या परिस्थितीतही मुंडे साहेब ऐतिहासिक मताधिक्याने निवडून आले, कारण तुमच्यासारखी सर्वसामान्य माणसं मुंडे साहेबांवर प्रेम करणारी त्यांच्या बरोबर. आणि तीच परिस्थिती आजही आहे. मला कंटाळा आलेला आहे या घोषणेचा की पंकजाताई तू संघर्ष करो. बस झाला आता संघर्ष. ताईच्या आयुष्यामधला संघर्षाचा स आता काढून ताईच्या आयुष्यामध्ये आपल्याला सक्सेसचा स घालणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी वाढविण्यासाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी अतोनात कष्ट केलेत. त्यांनी केलेले कष्ट फेडण्याची आपल्याला एक संधी मिळाली आहे. पंकजाताईंना आपण या निवडणुकीत या संधीचं सोनं करत भरघोस मतांनी निवडून द्याल असा विश्वास मला वाटतो, असे मत या मेळाव्याला संबोधित करताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केलं. आपणा सर्वांच्या या उत्साहाच्या आधारे या निवडणुकीच्या माध्यमातून आधीचे सर्व रेकॉर्ड तोडत पंकजाताई या निवडणुकीच्या माध्यमातून या लीडचा नवीन उच्चांक बनवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो. खरं तर बोलण्यासारखं बऱ्याच गोष्टी आहेत, पण ताईंना आपल्याला ऐकायचं. आणि आज या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर आयुष्यभर ज्यांनी आपल्या सर्वांच्यासाठी कस्ता खाल्ल्या, ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्याच्यासाठी अतोनात कष्ट उपसले, त्या मुंडे साहेबांचे उपकार फेडण्याची एक एक संधी म्हणजे एक एक निवडणूक असते, त्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सारी मंडळी हे जे या ठिकाणी काम करतोय मला असं वाटतं की एक उपकाराचं परतफेड करण्याची एक संधी असते,
ती संधी आपल्यापैकी कोणी सोडणार नाही याची खात्री मला या निमित्तानं व्यक्त करायची आहे. या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजींनी सबका साथ सबका विकास हे सूत्र घेत देशभरामध्ये काम केलंय आणि आज या येणाऱ्या लोकसभेच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या जीवाभावाच्या ताई आपल्या सर्वांची वागीण एका अर्थानं म्हणून पंकजाताईंनी जे काम महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहे आता त्याचीच प्रचिती या निवडणुकीच्या नंतर आपल्याला देशभरामध्ये पाहायची आहे आणि म्हणून त्याच्यासाठी मला खात्री आहे आपण सगळेजण सज्ज झालोत आणि म्हणून मला याच्या आधी जसं आपल्या सर्वांना आवाहन केलंय तेच आवाहन पुन्हा एकदा या ठिकाणी करायचं आहे की ज्याचं ज्याचं म्हणून त्या निवडणुकीमध्ये मतदान आहे ज्याला ज्याला या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी जीवाभावाच्या हक्काच्या माणसांना मतदानाला प्रवृत्त करायचं आहे त्यांनी तिथं गेल्याशिवाय राहता कामा नये आणि यासाठी म्हणून या बीडमधून प्रचंड मोठ्या मताधिक्यानं पुन्हा एकदा कमळ फुलावं आणि त्या ठिकाणी पंकजाताईंचं नाव या देशामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्य घेणारा त्या ठिकाणी उमेदवार या नात्यानं खासदार या नात्यानं घेतलं जावं इतकीच विनंती हे आवाज आपण सर्वांना करतो आणि या ठिकाणी पंकजाताईंना मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. या मेळाव्याला भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, कळंबोली अध्यक्ष रवींद्र पाटील, माजी नगरसेवक अमर पाटील, प्रवीण घुगे, देवदास खेडकर, भाजप महाराष्ट्र राज्य प्रवक्ते प्रवीण घुगे, बीड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विजय गोल्हार, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य भगवानराव ढाकणे, माजी नगरसेवक काकासाहेब कुत्तरवडे, युवा नेते अजय धोंडे, बाबरी शेठ मुंडे, बीड जिल्हा परिषद माजी सभापती महेंद्र गर्जे, बीड जिल्हा परिषद सदस्य रामदास बडे, सुरेश उगल मुगले, अर्जुन मिडके, सुनील खाडे, खांदा कॉलनी युवा नेते विनायक मुंडे, खांदा कॉलनी भगवान बाबा वामनभाऊ सेवा मंडळ अध्यक्ष हरिदास वनवे, भाजप पनवेल शहर माजी उपाध्यक्ष गोपीनाथ मुंडे यांच्यासह बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तालुका अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.